राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज संध्याकाळी दिल्लीला रवाना होणार आहेत। मुख्यमंत्री झाल्यापासून एकनाथ शिंदे यांचा हा पाचवा दिल्ली दौरा आहे। या दिल्ली दौऱ्यामागचं नेमकं कारण काय हे अजूनही कळू शकलेलं नाही, मात्र महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळ विस्ताराबाबत दिल्ली दौऱ्यामध्ये निर्णय होणार का याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष असणार आहे। मुख्यमंत्र्यांच्या या दिल्ली दौऱ्याबाबत काय नेमके अपडेट्स आहेत जाणून घेण्यासाठी आपले प्रतिनिधी वैभव परब आपल्या सोबत आहेत। वैभव, कविता, मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर एकनाथ शिंदे हे पाचव्यांदा दिल्लीला जात आहेत। विविध कारणं आहेत या संदर्भातली, परंतु यंदा मात्र एक प्रामुख्याने कारण सांगितलं जात आहे, ते म्हणजे मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा दिल्लीतल्या भाजपच्या काही पक्षश्रेष्ठींशी होण्याची शक्यता आहे। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे न्यायालयीन निवाडा सध्या सुरू आहे शिवसेना आणि शिंदे गटाचा, त्यासंदर्भात काही वकिलांच्या गाठीभेटी होण्याची शक्यता इकडे वर्तवली जाते आहेत। आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, एक महिना होत आलेला आहे, अद्याप मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही आहे आणि एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याच नेतृत्वाखाली कॅबिनेटच्या बैठका वारंवार होऊ लागलेल्या आहेत। आणि दुसरीकडे कुठेतरी या सगळ्याचं बर्डन आहे, ओझं आहे, ते दोघांवरही वाढताना दिसतं आणि मंत्रिमंडळ विस्तार होत नसल्यानं आता या दोघांवर टीका देखील होऊ लागलेली आहे। तर याच्यातून मार्ग काढण्यासाठी ही भेट होत आहे का दिल्लीमध्ये, परंतु या भेटीमध्ये फक्त एकनाथ शिंदेच हे दिल्लीला रवाना होणार आहेत, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांच्यासोबत नसणार आहे। त्यामुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अनुपस्थितीमध्ये एकनाथ शिंदे हे भाजपच्या काही नेत्यांना भेटणार का, त्यांच्याशी काही मंत्रिमंडळासंदर्भात चर्चा करणार का, काही नावं आहेत, यादी आहेत, ती अंतिम होण्याची शक्यता इकडे नाकारता येत नाही आहेत। त्यामुळे फडणवीसांच्या उपस्थितीत शिंदे भाजपच्या पक्षश्रेष्ठींची भेटीगाठी करून आपली नावं आहेत ती अंतिम करण्याची शक्यता इकडे नाकारता येत नाही। दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे 1 ऑगस्टला शिवसेना आणि शिंदे गटाची एक सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी सुरू आहे आणि दुसरी म्हणजे 8 ऑगस्टला निवडणूक आयोगाकडे देखील सुनावणी आहे। या संदर्भातली देखील कामकाज घेऊन एकनाथ शिंदे हे दिल्लीसाठी जात असल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। त्यामुळे या दोन प्रमुख कारणांसाठी एकनाथ शिंदे आज पाचव्यांदा दिल्लीला जाताना आपल्याला पाहायला मिळतात। कविता, धन्यवाद वैभव तुम्ही दिलेल्या या सगळ्या माहितीबद्दल। आणि या अगोदर मुख्यमंत्री झाल्यापासून एकनाथ शिंदे केव्हा केव्हा दिल्लीमध्ये गेले होते यावर एक नजर टाकूयात। मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यापासून एकनाथ शिंदे तब्बल 5 वेळा दिल्लीवारी करतात, ही त्यांची 5वी दिल्लीवारी असेल। एका भेटीमध्ये ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजप नेत्यांच्या गाठीभेटी घेताना पाहायला मिळाले। दुसरी भेट जेव्हा त्यांची दिल्लीमधली होती त्यावेळेस त्यांनी शिवसेनेच्या खासदारांबरोबर चर्चा केली। मावळते राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या निरोप समारंभाला त्यांनी हजेरी लावली। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या शपथविधी सोहळ्याला त्यांनी हजेरी लावली आणि यानंतर 5व्यांदा आज त्यांचे दिल्ली दौरा असणार आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।